मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न. बळीराजा आणि कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे, राज्य सुजलाम होऊ दे, शिंदेंचं विठुराया चरणी साकड. नाशिकच्या सटाण्यातील बाळू अहिरे आणि आशाबाई अहिरे दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाच्या पूजेचा मान. राज्यामध्ये चांगला पाऊस होऊ दे, अहिरे दाम्पत्याची विठुराया चरणी प्रार्थना. आषाढी एकादशी दिनी पंढरपुरी नगरी सजली. 15 लाखांहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल. चंद्रबागेच्या तीरावरती पहाटेपासून स्नानासाठी तुफान गर्दी. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकासासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडनं 103 कोटींची घोषणा. तिरुपती बालाजीच्या धर्तीवरती पंढरपुरात उभारली जाणार विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची विशेष सुविधा. राज्यामधील 12वी ते 15वी विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदेंकडनं मोठी घोषणा. 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000, डिप्लोमा विद्यार्थ्यांना 8,000, तर पदवीधरांना 10,000 रुपयांचं स्टायपंड. प्रकाश आंबेडकर काढणार ओबीसी आरक्षण बचाव यात्रा. मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण देण्याची भूमिका न पटणारी. आंबेडकरांचं मत तर आंबेडकरांनी सत्याला धरून बोलावं, चरांगेंचं आवाहन. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांच्या जागेवर विधानसभेला काँग्रेस देणार पर्यायी उमेदवार. 6 वर्षांच्या निलंबनाचीही शक्यता. नाना पटोलेंकडनं हायकमांडकडे क्लोजर रिपोर्ट सादर. अरबी समुद्रावरनं किनारपट्टीच्या दिशेनं बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेगानं प्रवास. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरती पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. पश्चिम घाटातही पावसाचा जोर वाढणार. किमान हमी भावाच्या मागणीसाठी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी आक्रमक. 153 दिवसांनंतर पुन्हा देणार राजधानी दिल्लीला धडक. शंभू सीमेकडे शेकडो ट्रॅक्टरची आगेकूच. ओमान लगतच्या समुद्रामध्ये तेलाचा टँकर उलटला. 13 भारतीय बेपत्ता तर 16 इतर कर्मचारीही बुडाल्याची भीती. सर्च ऑपरेशन सुरू. तर राज्य आणि देशामधल्या या महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता बघूयात बिग अँड फास्ट हेडलाईन्स. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये पावसाचा धुमाकूळ. मुसळधार पावसामुळे शिप्रा नदीच्या पाण्याची पातळीमध्ये वाढ. अनेक मंदिरं नदीच्या पाण्याखाली बुडाली. आसाममध्ये पावसाची रिपरिप सुरू. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पाणी पातळी वाढल्यानं मोरीगावमध्ये पूर परिस्थिती. बिहारला मुसळधार पावसानं झोडपलं. फारबिसगंजच्या आमरा परिसरामधील नदीला पूर. पुरामुळे पूल कोसळला. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये राप्ती नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा 1 मीटरनं वाढली. पाण्याची पातळी वाढल्यानं जिल्ह्यामधील जवळपास 48 गावं बाधित. बेळगावच्या कारवारमध्ये महामार्गावरती दरड कोसळली. दरड कोसळल्यानं 2 गॅसचे टँकर नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेले. 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. 22 जुलै ते 12 ऑगस्ट पर्यंत चालणार अधिवेशन. अर्थमंत्री 23 जुलैला अर्थसंकल्प सादर करणार. जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा हल्ला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये लष्कराच्या कॅप्टनसह 4 जवान शहीद. एका पोलिसाचाही मृत्यू. छत्तीसगडच्या सुकमामध्ये 4 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण. 20 लाखांचं रोख बक्षीस असलेले नक्षलवादी पोलिसांना शरण आले.